निघाला बघा, बरोबर स्पीकरच्या समोर निघतंय. दोन्ही हाताने दगड घासतात. अलकता येत बघा, बेबेता येत बघा. आणि आता हे आपल्याला परत मागच्या वेळेस सारखे दगडा दगड घासून खेकडे काढणार आहोत, पण आपण ह्यावेळेस टेक्नॉलॉजी सुद्धा वापरणार आहोत. तर आज आपल्यासोबत नवीन कोण? मंदाता येत, सुभद्रा चिकने, वंदना नांगडे आणि आपल्यासोबत अनिल सुद्धा आहे. आणि हे खेकडे काढण्यासाठी कडक ऊनच लागतं. ह्या उन्हामध्येच ते खेकडे मिळतात दगडाला दगड घासून. जरा जरी पाऊस पडला तर हे खेकडे मिळत नाही, हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलंय. मावशी लोकांचा स्पीड एवढा आहे की एवढं फटाफट भरभर चालून ते वरती बरेच पुढे गेलेत, आमच्या पुढे निघालेत. असं झाडी झुडपातून आपल्याला रस्ता काढावा लागतोय. साधारण एक तास लागेल आपल्याला लोकेशन पोहोचायला. ही थोडीशी प्लेन जागा मिळाली चालायला. अजून जर बस का सावलीला 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 जाते. अरे ऊन लागते त्याला पण. मोठे मोठे खेकडे लागू दे रे आई. कदम बढाई जा, कदम बढाई जा, खुशी के गीत गाई जा. दोन वेळ पकडले खेकडे तुम्ही? याच्या अगोदर पकडले होते? नाही नाही, याच्या अगोदर मागच्या वर्षी वगैरे असं आधी पकडायचे का? आताच पकडायला लागले. काय पकडता ना हे डुकरांनी केलंय का? रानडुक्कर ना. कुठे गेलेत काय माहिती, चालत चालत आवाज पण येत नाही. आम्ही बरेच आवाज दिले तरी अजून काही त्यांचा रिस्पॉन्स नाही आहे, रिस्पॉन्ड करत नाहीत ते. मला वाटतं आम्ही हे बघा असा आवाज देत आहे. हलकताय हलकताय बेबे तू सिकर. फायनली अलकताय आपल्याला भेटल्यात. अच्छा इकडे खाली गेले होते का? एवढे खालून परत तुम्ही वरती आले? पिल्लू पण दमलंय भरपूर, आत्ता जस्ट पाणी प्यायलंय. कोणी सांगितलं होतं तुला वरती यायला? ए हा बारीक बारीक खेकडे पकडले त्यांनी. हे बघा अलकाताईंना मिळालंय मस्त, आणि चावतो पण येतो त्यांना. चांगल्या साईजचा खेकडा मिळालाय. इथे जास्त मोठे खेकडे मिळत नाही, ही आणि याच्यापेक्षा किंचित मोठी साईज मिळेल.
पसंद गेला. वॉइस रेकॉर्डर लावूया आणि हा आवाज मी रेकॉर्ड करतो आहे, का करतो आहे हे कळलंच तुम्हाला. तेव्हा लाईन शीट सगळेजण बसले, जेवढे जवळ बसले असेल तेवढे खेकडे मिळायचे चान्सेस जास्त आहे. काय त्याला आपण दिसत असत, त्यामुळे थोडं पाला अजून टाकूया आपण तिथे, दिसणार नाही हे दिसू नये म्हणून टाकलंय. त्याला आपण डायरेक्ट दिसतो त्यामुळे तो आतमध्ये पळतो आहे. आपल्या एक्सपेरिमेंटसाठी आपण आवाज पण रेकॉर्ड करत चाललो आहे, मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड होतो आहे. इथं किती मोठा आलाय, बापरे, त्या खड्डे होलमधनं खूप मोठा बाहेर आला होता. फारच भीम काय करायचं मिळालं बघा मला, आवाज करून करून हातात धरली ना. एक मिनिट मी माती काढतो ना. हा काढा काढा, त्याला सोडली नाही. जिद्द अग मारती नाही, तिने नांगडवर केल्यात ना, मनात राहायचे बघ. हे बघ नांगडवर केल्यात म्हणजे कसं वर ओढू. काय निघतो मातीतला दगड निघाला तो बरं, तुम्ही नांगडा वाढव फक्त. नांगडा गेला काय? जाऊ दे बरू दे, मी मोठा नांगडा सांगते ना, माझं बोट धरलं होतं. बोट धरलं बघू. नाही इथं इम्पॉर्टंट नाहीये, बोट इम्पॉर्टंट आहे तुमचं. सोडून द्या जर तुला जात असेल तर. काय नाही धरलं मी, तिला पकडली म्हणून म्हटलं. आवाज कसा येतो ते रेकॉर्ड केलेला आवाज त्याच्यामध्ये मी आवाज रेकॉर्ड केला, तर आवाज बघा कसा येतो. कुठे खेकडे कुठे निघते? खाली पाड, खाली 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 पाड. हां हां पाड, त्याचं व्हायब्रेशन येईल. इकडे स्पीकर आहे आणि तिकडे खेकडा निघतो. इकडे निघत होता खेकडा, आता निघाला बघा. बरोबर स्पीकरच्या समोर निघतोय. चार पाच एकाच जागी निघत आहेत खेकडे इथे स्पीकरच्या जवळपास. अरे आला ना बघू, लहान तर लहान मिळालं तसे. हे बघा हा खेकडा मिळाला आहे स्पीकरच्या आवाजाने. लहान लहानच मिळत आहेत. दुसरा खेकडा मिळाला बघा. इकडनं पण निघाला, त्या होलमध्ये सुद्धा आहे. गेला, परत गेला. आला गेला का? बॅटरी संपली याची. इथे घासत आहे आणि इकडे खेकडा निघतो. अरे रे रे,
दाखव दाखव इकडे दाखव ना जरा. दोन्ही हाताने दगड घासतात. मिळाला बघा तिकडे पण एक खेकडा. वरतीच होता ना. बारीकच नव्हता परत चावला. अरे बापरे वरती पण निघाला एक. किती निघालेत. मिळाला मिळाला. चांगली साईज मिळाली बघा खेकड्याची. भरपूर ॲडव्हेंचर झाली, भरपूर मजा आली आणि भरपूर थकलो आणि त्यासोबत भरपूर खेकडेसुद्धा पकडलेत. पकडलेल्या खेकड्यांची काय रेसिपी बनवणार आहेत आणि किती खेकडे पकडलेत हे घरी गेल्यावर बघूया. अशा प्रकारे बघा भरपूर खेकडे पकडलेत. ह्या खेकड्यांना काय म्हणता तुम्ही? कासुरड्या. हा डेंगू आहे बघा मधला ना, मोठा नांग आहे त्याचा. वाटलेले पाय ज्या पाण्यामध्ये धुतले होते हे तेच पाणी आहे, गाळून घेतलंय. Let's see.
तांब्यात पाणी दे रे आणि त्यामुळे जोपर्यंत काढावं लागतं म्हणजे आहेत ऑलरेडी काही नाही खात नॉनव्हेज बुवा आहे तू माकरी आलो करते आपल्याला.